अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टवर कारवाईचे आदेश. कारवाईच्या पाठपुराव्यासाठी सोमय्या ट्रेनने दापोलीच्या दिशेने रवाना. यंदाच्या दसरा मेळाव्या वरुण ठाकरे गट आणि शिंदे गटात रस्सीखेच. बीएमसीकडून अद्याप ठाकरेंना परवानगी नाही तर मेळावा हायजॅक करण्याकरता शिंदे गटाकडून हालचाली. रत्नागिरीच्या कर्दे मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पसरला काळा तवंग. 10 किलोमीटरचा किनारा कळवंडला. पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक नाही. फक्त हार्बर आणि ठाणे वाशी ट्रान्स हार्बरवर मेगा ब्लॉकची घोषणा. युजीसीकडून देशातील 21 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर. सर्वाधिक 8 बोगस विद्यापीठ दिल्लीत असून महाराष्ट्रातही 1 बोगस विद्यापीठ. फिफानं भारतीय फुटबॉलवरील बंदी उठवली. महिलांचा अंडर 17 वर्ल्ड कपही भारतातच होणार.